नमस्कार, MKN सुपर फास्ट मध्ये मी सुनील आपलं स्वागत करतो. देश विदेश, मनोरंजन आणि क्रीडा विश्वातील बातम्यांचा आढावा घेऊयात सुपर फास्ट. आसाम आणि ईशान्येकडील इतर राज्यांमध्ये 1970 पासून काँग्रेस सरकारच्या धोरणामुळे घुसखोरी होत राहिली, ज्याचा फटका तेथील लोकांना बसला. पण आता चौकीदारच घुसखोरीपासून तुमचे संरक्षण करेल असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचार सभेमध्ये केलंय. शेकापचे नेते प्रवीण गायकवाड यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असला तरी त्यांना अजून पुण्यातून उमेदवारी जाहीर झालेली नाही. विशेष म्हणजे पुण्यामध्ये आपल्यापेक्षा अनुभवी नेते असल्याचे सूचक विधान गायकवाड यांनी केले, त्यामुळे नेमकं घोडं कुठं अडलं याबाबत चर्चा सुरू आहे. कालपर्यंत अफजल खानाची फौज उतरवली होती, आज शिवसेना लाचार सेना झाली आहे, त्यामुळे गुजरातमध्ये उद्धव ठाकरे गेले होते असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेनेने भाजपसमोर लोटांगण घातले आहे, हेच उद्धव ठाकरे यांच्या जाण्याने सिद्ध झाले असंही मलिक म्हटलेत. लोकसभा मतदारसंघातले युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरला. आघाडीचे उमेदवार राष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले यांच्या विरोधामध्ये नरेंद्र पाटील निवडणूक लढवत आहेत. दरम्यान शिवसेना भाजप युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी मोठं शक्तीप्रदर्शन करत अर्ज भरलाय. आमचे बंधूच पवारांची लाचारी आणि चमचेगिरी करत आहेत, पार्थ सरस की रोहित असे विचारल्यावरती पवार महत्वाचे असल्याचं म्हणत अरे किती दिवस पवारांची चमचेगिरी करणार असा प्रश्न विचारत पंकज मुंडे यांनी धनंजय मुंडेंवरती निशाणा साधलाय. डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी पाथर्डी या ठिकाणी सभा आयोजित करण्यात आली होती, या सभेत पंकज मुंडे यांनी ही टीका केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसे लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रचार करणार आहे. या निर्णयावरती रायगडवरती झालेल्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब करण्यात आलंय. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर जे सुरुवातीपासूनच करत आहेत तीच त्यांची भूमिका आहे. ते विरोधकांची मते फोडण्याचा विभाजनाचा प्रयत्न करत असून आंबेडकर हे भाजपचे बी टीम असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 5 वर्षाच्या अपयशी कारभाराचा पंचनामा करणाऱ्या भाजपचा शिशुपाल मोदींच्या 100 चुका या पुस्तिकेचे प्रकाशन आणि लोकसभा निवडणुकीसाठी प्रदेश काँग्रेसच्या कंट्रोल रूमचं उद्घाटन नुकतंच टिळक भवन येथे करण्यात आलं. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची संपत्ती गेल्या 7 वर्षामध्ये 3 पट वाढली आहे. गुजरातच्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून शहा यांनी नामांकन अर्ज दाखल केला आहे आणि त्यातूनच ही बाब उघड झाली आहे. 4 खासदारांच्या भरोश्यावरती शरद पवार हे दिल्लीमध्ये सौदेबाजी करतात असं म्हणत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार यांच्यावरती जोरदार टीका केली आहे. शरद पवारांचे राजकारण मीच संपवणार असंही महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. ते रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचार मेळाव्यामध्ये बोलत होते. एकेकाळी अमित शहा यांना अफजल खान यांची उपमा देणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांच्यासोबत हजेरी लावल्याने विरोधक त्यांच्यावरती टीका करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावत असले फितुरवाग असूच शकत नाही असं म्हटलंय. शिवसेना भाजपने ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती समेट केला असला तरी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते हा बदल स्वीकारायला तयार नसल्याचं चित्र दिसत आहे. आता ईशान्य मुंबई पाठोपाठ मावळ मतदारसंघातही असाच प्रकार घडलाय. मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना भाजप युतीचे उमेदवार त्रिरंग बारणे हे युतीचे उमेदवार आहेत, मात्र भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप बारण्यांसाठी काम करण्यास नकार देत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षाचे उमेदवार पार्थ पवार यांनी आज पिंपरी चिंचवड परिसरामध्ये नागरिकांच्या भेटी घेतल्या. पिंपरी चिंचवड शहरामध्ये प्रचार करत असताना रात्री पार्थ पवार यांचे लहान बंधू जय पवार हे देखील प्रचारासाठी सामील झाले. पुणे माझ्या नादी लागू नये असा इशारा बारामती लोकसभा मतदारसंघातील आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी दिलाय. भोर येथे बेताळ पेठेमध्ये मतदारांशी संवाद साधताना सुळे बोलत होत्या. मुंबई गोवा महामार्गावरती ओरोस येथे लक्झरी बस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत सर्व प्रवासी सुखरूप आहेत, मात्र बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे.
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना भाजप रिपाई रासप महायुतीचे उमेदवार विनायक राऊत यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या समवेत शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई, भाजप नेते आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. परभणीतील जायकवाडी वसाहत परिसरामध्ये शिवसेना नगरसेवकाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमरदीप रोडे असं हत्या झालेल्या नगरसेवकाचं नाव आहे. किरकोळ कारणावरून फोन करून दोन आरोपी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले. देशभरामध्ये लोकसभेचा प्रचार पाहायला मिळतोय, मात्र लातूर जिल्ह्यामध्ये अद्याप प्रचार सुरू झाला नाही असं दिसतंय. भेटीगाठी सुरू आहेत, मात्र स्थानिक प्रश्नांवरती कुठल्या पक्षाची काय भूमिका असणार हे मात्र लोकांपुढे मांडण्यात येत नाहीये. काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी आपापले उमेदवार सोपवले आहेत असं दिसतंय. मात्र जे उमेदवार पाण्याबद्दल बोलतील, स्थानिक प्रश्नाबद्दल बोलतील, त्याच्या पाठीशी जनता उभी राहील ते मात्र निश्चित. प्रचाराचे काही दिवस शिल्लक राहिले आहेत, मात्र कुठल्याही पक्षाने प्रचार अद्याप सुरूच केलेला नाही. लंडन ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेती सायना नेहवाल ही पहिल्या तिमाही सत्रामध्ये सर्वात जास्त कमाई करणाऱ्या महिला बॅडमिंटनपटूमध्ये द्वितीय स्थानावरती आहे, तर चीनकडून स्पर्धेत असलेली चेन ही पहिल्या स्थानी आहे. MKN सुपर फास्ट मध्ये तुर्तास वेळ झाली. ते सामन्याची ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी पाहत रहा MKN प्रतिबिंब वास्तवतेचं.